विद्यार्थी मित्रांनो बघा आता आपण एक नवीन संज्ञा या ठिकाणी अभ्यासणार आहोत ती आहे पूरक संज. आता पूरक संज कोणाला म्हणायचे आता ते समजून घेण्यासाठी या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे. बघा हा एक चौकोन या ठिकाणी काढलाय. हा चौकोन म्हणजे 15 खेळाडूंचा भारतीय क्रिकेट संघ. बघा 15 खेळाडू असतात संघामध्ये, तर ते सगळे या चौकोनामध्ये येतील. त्यानंतर हे जे वर्तुळ दाखवले आहे आपण ते आहे प्रत्यक्ष सामना खेळणारे 11 खेळाडू, आणि या वर्तुळाच्या बाहेर आणि चौकोनाच्या आतमध्ये हे जे इथे रेषा मारलेल्या आहेत हा भाग म्हणजे राखीव खेळाडू. आता 11 जण मॅच खेळतायत, 15 जणांचा संघ आहे, म्हणजे उरलेले 4 खेळाडू जे आहेत ते राखीव आहेत. आता या ठिकाणी हा जो 11 जणांचा संघ दिसतो आहे या संघामध्ये नसणारे परंतु भारतीय संघामध्ये असणारे असे जे उरलेले खेळाडू आहेत त्या संचाला आपण या संच एचा पूरक संच असं म्हणू शकतो. बघा या ठिकाणी हे 11 खेळाडू आहेत आणि यांना जर काही दुखापत झाली तर आपण राखीव खेळाडू मैदानात उतरवतो. म्हणजे हा जो ए चा पूरक संच, बघा पूरक संच या ठिकाणी दाखवतात ए संचाचा पूरक संच या पद्धतीने त्याच्या डोक्यावर अशी रेष मारून ए संचाचा पूरक संच ए पूरक अशा पद्धतीने दाखवला जातो. बघा एचा पूरक संच ए पूरक या पद्धतीने म्हणजे काय, तर जे घटक ए मध्ये नाही परंतु विश्वसंचामध्ये आहे असे अशा घटकांच्या संचाला त्या संच एचा पूरक संच असं म्हणतात.